पहिल्यांदा तर आपण जो प्रश्न आप आप या ठिकाणी विचारलेला आहे त्याच्यामध्ये हे खरं आहे की एकशे पाच एम एल डीचा कोटा हा आपल्याला देण्यात आला होता सद्यस्थितीत त्यातले पासष्ट एम एल डी पाणी आपल्याला मिळत आहे सीला सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी जो काही कोटा अलॉट केलेला आहे त्या कोट्याप्रमाणे पाणी उपलब्ध करून द्यावं या व्यतिरिक्त मुळात त्याच्यामध्ये नवी मुंबईकडचा जो पाणी कोटा आहे जो आता त्यांनी सोडायला पाहिजे होता तो अद्याप त्यांनी त्या ठिकाणी सोडलेला नाही आणि मुळातच यात एमआयडीसीला आम्ही हे देखील सांगितलेलं आहे आता की नवी मुंबई महानगरपालिकेचं जे ट्रीटेड पाणी आहे जे टर्शरी ट्रीटमेंट करणारी ही नवी मुंबई महानगरपालिका आहे आणि त्याच्यापासून पन्नास किलोमीटरच्या आत आपली एमआयडीसी येते आणि म्हणून एमआयडीसी ते पाणी विकत घेतलं पाहिजे नवी मुंबई महानगरपालिकेतनं आणि आपला जो धरणावरच्या पाण्यावरचा त्यांचा हक्क आहे तो थोडा कमी केला तर हे पाणी आपल्याला कल्याण सारख्या किंवा इतर महानगरपालिकांना हे उपलब्ध करून देता येईल आता याच्यामध्ये ये मुळातच हा प्रश्न जो आहे एम एम आर रिजनचा हा जर सोडवायचा असेल तर हे जे काही आपण उपाययोजना करतोय त्याच्याने हा प्रश्न सुटेल अशी परिस्थिती नाही कारण आपण इकडचं पाणी थोडं काढतो तिकडे देतो पण हा सगळा वाढता असा सगळा आपला एरिया आहे आणि म्हणूनच आपल्याला कल्पना आहे की काळू जे धरण आहे त्या धरणाला आता आपण चालना दिलेली आहे एम एमआरडी जलसंपदाला उपलब्ध करून दिली आहे आणि काळू धरणातून आपण एम एम आर क्षेत्राकरता अकराशे चाळीस एम एल डी पाणी हे त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आणि या संदर्भातले जे काही आता कायदेशीर प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करण्याचं सा काम चाललेलं आहे मला विश्वास आहे कारण साधारणपणे एकूण त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर काळू धरणातनं आपल्याला थ्री नाईन्टी एट दलघमी पाणी इतकं उपलब्ध होणार आहे आणि म्हणून आता तरी राज्य सरकार काळू धरणाला चालना देऊन वेगानं त्याचं काम पूर्ण करायचं हा प्रयत्न आम्ही करू जेणेकरून कल्याण डोंबिवली सारख्या महानगरपालिकेच्या वाढत्या क्षेत्राला आपल्याला हे पाणी उपलब्ध करून देता येईल तोपर्यंत विविध उपाययोजनांच्या माध्यमातून जेवढं पाणी वाढवता येईल तो वाढवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल अध्यक्ष महोदय कृषीवली जे धरण आहे त्याचं नियोजन जे आहे ते मे दोन हजार सव्वीस पर्यंत त्या धरणाचं काम पूर्ण होणार आहे त्यामुळे त्यानंतर बऱ्यापैकी हा प्रश्न सुटेल आणि आपण सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की काळू आणि शाही या दोन प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे त्या ठिकाणी पुनर्वसन अधिग्रहणाचं काम होणार आहे म्हणूनच आता पहिल्यांदा आपण एकाच प्रकल्पावर त्या ठिकाणी जास्त कॉन्सन्ट्रेट करतो तो काळू प्रकल्प आहे आणि निश्चित प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवल्याशिवाय आपण पुढे जातच नाही प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आधी सोडू आणि त्यानंतरच आपण पुढे जाऊ सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे कारण जवळजवळ एक पूर्ण शहरच त्या ठिकाणी वस्त आहे आणि म्हणूनच एकशे पाच एम एल डीचा कोटा दिला होता त्यापैकी पासष्ट एम एल डी देण्यात येत आहे उरलेलं पाणी हे मोजून त्या ठिकाणी कसं देता येईल या संदर्भातले निर्देश हे MIDC ला दिलेले आहेत एमआयडीसीचं म्हणणं असं आहे की पासष्टने आम्ही पंच्याऐंशी देतो आहे पण मी त्यांना सांगितलं ते तुम्ही मोजून द्या पंच्याऐंशीने एकशे पाच चा कोटा मिळालेला आहे तो कोटा पूर्ण कसा देता येईल या संदर्भात एमआयडीसीला सूचना देण्यात आल्या की आपण या, या संदर्भात काही एक्सपर्ट लोकांना बसून ज्या पाण्या खात्यातील एक्सपर्ट लोक आहेत पाण्याचे रिसोर्सेस जे असलेले असलेले धरणं आणि पंचवीस वर्षाचा प्लॅनिंग असं करून आपण जर केलं काही कमिटी नेमून तर ह्या सगळ्यांचा एकत्रित प्लान होईल अशी आमची आपल्याला विनंती आहे प्लीज सूचना योग्य आहे तो निश्चितपणे आपण ते काम त्या ठिकाणी करू आणि आपल्याला मला या ठिकाणी हेही सांगितलं पाहिजे की आपण नुसतं पाणी देण्याचा विचार करण्याच्याऐवजी वॉटर रियूजचा विचार आता मोठ्या प्रमाणात केला पाहिजे किमान एम एम आर रिजन मधल्या मुंबई सहित सगळ्या महानगरपालिकेंनी आपलं पाणी टर्शरी ट्रीट करून औद्योगिक वापर औद्योगिक वापराकरता तेच पाणी वापरलं गेलं पाहिजे पॉलिसी आपण केली आहे पण अद्याप ते होत नाही म्हणजे नवी मुंबई सारख्या महानगरपालिके मी पहिली महानगरपालिका ती शंभर एम एल पेक्षा जास्त टर्शरी ट्रीटेड पाणी समुद्रात चाललंय तर या पाण्याचा वापर आपण करू शकतो त्याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणात आपला प्रयत्न हाच आहे की सगळीकडे जिथे जिथे एसटी पी आहे तिथे टर्शरी ट्रीटमेंट करून हे पाणी उद्योगांपर्यंत नेलं तर आज धरणातनं उद्योगांना जे पाणी दिलेलं आहे त्यात काही प्रमाणात आपल्याला कम कटौती करता येईल आणि ते पाणी पिण्याच्या पाण्याकरता आपल्याला देता येईल पण आपण दिलेल्या सूचनेचा निश्चितपणे अवलंब केला